Hello students, let's see next point, simple pendulum from the chapter oscillation. Let's see first part of this article, simple pendulum, that is the definitions. We have to see some definitions. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशन या चैप्टर मधील पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सिंपल पेंडुलम, तो आज आपण पाहणार आहोत. या सिंपल पेंडुलम या आर्टिकल मधील पहिला जो भाग आहे तो म्हणजे काही डेफिनेशन्स आहेत. तर त्या डेफिनेशन्स आपण सुरुवातीला पाहूया. पहिली डेफिनेशन आहे ती आयडियल सिंपल पेंडुलम. आता या आकृतीमध्ये हा इथे हा रिजिड सपोर्ट दाखवलेला आहे. रिजिड सपोर्ट म्हणजे बेंड न होणारा किंवा न वाकण मोडणारा अशा प्रकारे असलेला हा सपोर्ट. त्यानंतर या रिजिड सपोर्टला अशी एक स्ट्रिंग बांधलेली आहे, एक दोरी आहे म्हणा बांधलेली, की ती कशी असेल, मासलेस, म्हणजे अजिबात वस्तुमान नसलेली, मासलेस वस्तुमानहीन, इन एक्सटेन्सिबल म्हणजे न लांबणारी अशी दोरी आहे. आणि फ्लेक्झिबल म्हणजे बेंड वगैरे होऊ शकेल अशा प्रकारचे स्ट्रिंग आहे. तर ह्या रिजिड सपोर्ट पासून, म्हणजे असा घट्ट असलेला आधार आहे म्हणा, त्या घट्ट असलेल्या आधारापासून मासलेस, इन एक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंग आपण सस्पेंड केलेली आहे, म्हणजे टांगलेली आहे. आणि त्या स्ट्रिंगच्या एक दुसऱ्या टोकाला आपण असा हा एक हेवी पार्टिकल बांधलेला आहे. हेवी पार्टिकल म्हणजे एक जड असा कण आहे. पार्टिकल म्हणजे कण, हेवी पार्टिकल. तर अशा प्रकारे हे जे काय अरेंजमेंट केलेले आहे याला आयडियल सिंपल पेंडुलम असे म्हणतात. काय आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे, जर हेवी पार्टिकल हा हेवी पार्टिकल अशा प्रकारच्या मासलेस, इन एक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने जर रिजिड सपोर्ट पासून सस्पेंड केलेला असेल तर त्याला आयडियल सिंपल पेंडुलम असे म्हणतात. कशी व्याख्या करता येईल आपल्याला याची? एन आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय ए मासलेस, इन एक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग from a rigid support. What is ideal simple pendulum? What is the definition of ideal simple pendulum? An ideal simple pendulum is a heavy particle suspended by, it is a heavy particle suspended by massless, inextensible and flexible string from this rigid support. So this is the definition of आयडियल सिंपल पेंडुलम. हा आयडियल सिंपल पेंडुलमचे डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन सांगता येईल आपल्याला? एन आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय ए मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम दिस रिजिड सपोर्ट. बट इन प्रॅक्टिस वी कॅनॉट हॅव सच ए मासलेस स्ट्रिंग. तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला अशा प्रकारे मासलेस स्ट्रिंग मिळत नाही, म्हणजे ज्या स्ट्रिंगला अजिबातच मास नाही, शून्य मास, अशा प्रकारचे स्ट्रिंग आपल्याला मिळवता येत नाही. अँड अनदर थिंग इज, वी कॅनॉट हॅव ए सच ए हेवी पार्टिकल, वी कॅनॉट अटॅच दिस हेवी पार्टिकल टू ए स्ट्रिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही मासलेस स्ट्रिंग मिळत नाही आणि असा हेवी पार्टिकल सुद्धा मिळत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली ह्या मासलेस स्ट्रिंगच्या ऐवजी जर आपण लाईट स्ट्रिंग वापरली, लाईट आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, आणि त्या स्ट्रिंगचे एक टोक रिजिड सपोर्टला बांधले आणि दुसऱ्या टोकाला स्मॉल हेवी स्पियर म्हणजे फिजिक्स लॅब मध्ये फर्नियर कॅलिपर हा एक्सपेरिमेंट करताना एक तुम्हाला धातूचा गोळा दिलेला होता, तर तो धातूचा जो स्मॉल स्पेरिकल स्पियर आहे, हुक असलेला,
त्याला इथे आपण अशा प्रकारचा धातूचा गोळा या ठिकाणी त्या हेवी पार्टिकलच्या ऐवजी वापरू शकतो आणि अशा प्रकारच्या स्मॉल हेवी स्पियरलाच बॉब असे म्हणतात। तर अशा प्रकारे जो पेंडुलम तयार झालेला आहे त्याला प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम असे म्हणतात। प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम मध्ये काय केले तर आयडियल सिंपल पेंडुलम मधील हेवी पार्टिकलच्या ऐवजी एक छोटा हेवी स्पियर घेतला की ज्याला बॉब असे म्हणायचे। इथे इथे हा बॉब आहे हेवी स्पियर आणि तो बॉब हलक्या आणि इनएक्सटेन्सिबल म्हणजे ल नामलेल्या स्ट्रिंगच्या सहाय्याने ह्या रिजिड सपोर्ट पासून बांधायचा। मग अशा प्रकारे जो पेंडुलम तयार झालेला आहे त्याला प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम असे म्हणतात। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम? ए प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज ए स्मॉल हेवी स्पियर। इट इज अ स्मॉल हेवी स्पियर कॉल्ड बॉब suspended by a light and inextensible string from a rigid support. What is practical simple pendulum? Practical simple pendulum is a small heavy sphere suspended by light and inextensible string from a rigid support. जर small heavy sphere लाइट आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने रिजिड सपोर्ट पासून सस्पेंड केलेला असेल तर त्याला प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम असे आपण म्हणणार आहोत। देन थर्ड डेफिनेशन इज द लेंथ ऑफ द पेंडुलम। व्हॉट इज द लेंथ ऑफ द पेंडुलम? हियर दिस पॉइंट हियर दिस स्ट्रिंग इज टाइड टू द रिजिड सपोर्ट। This point is called as the point of suspension. This is the point of suspension. म्हणजे ज्या ठिकाणी ही स्ट्रिंग ही या रिजिड सपोर्टला टाय केलेली आहे त्याला पॉइंट ऑफ सस्पेन्शन असे म्हणतात। तर हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे जिथे स्ट्रिंग रिजिड सपोर्टला टाय केलेली आहे बांधलेली आहे। स्ट्रिंग रिजिड सपोर्टला जिथे सस्पेंड केलेले आहे त्या पॉइंटला पॉइंट ऑफ सस्पेन्शन असे म्हणतात। तर हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन जिथे स्ट्रिंग रिजिड सपोर्टला बांधलेली आहे तो पॉइंट ऑफ सस्पेन्शन। नंतर ह्या हा जो स्पियर आहे त्या स्पियरचा जो सेंटर आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणा। हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब किंवा स्पियर। तर ह्या दोघांच्या मधील हे जे डिस्टन्स आहे हे या डिस्टन्सला लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम असे म्हणतात। दिस इज द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम। काय लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम म्हणजे? तर पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द स्मॉल स्पियर किंवा बॉब। बॉबचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि पॉइंट ऑफ सस्पेन्शन यांच्या मधील जे अंतर आहे त्याला लेंथ ऑफ द पेंडुलम असे म्हणतात। कशी व्याख्या होईल बघा। डेफिनेशन ऑफ लेंथ ऑफ द पेंडुलम द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब is called the length of the pendulum. What is the definition of pendulum? The distance between the point of suspension and the center of gravity of the bob is called the length of the pendulum.